की तेच अजित दादा ज्यांच्या मांडीवर हिंदुत्व नेऊन बसवलं म्हणून सांगत होते त्याच अजित दादांच्या मांडीवर यांना बसावं लागलं. त्यावेळेला जी थुंकलेली थुंकी होती ती ज्यांना चाटायची वेळ आली. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. असं आहे की संभाव्य उमेदवार कोण हा बोलण्याचा अधिकार मला नाही, तो माननीय उद्धव साहेबांना आहे. पण शिवसेनेची ताकद जी गेल्या वेळेला होती ते दोन खासदार गेले म्हणून कमी झाली नाही, उलटी वाढली, याचे साक्षीदार तुम्ही आहात. असं आहे, सभा सरवणकर हे एकनाथराव शिंदेंच्या गटामध्ये गेले, बरोबर आहे. आता ते काय आरोप करतील दुसरा असं वाटतं तुम्हाला? ते ज्या वेळेला शिंदे गटामध्ये लोक गेले तेव्हा काय सांगत होते? उद्धव साहेब आम्हाला भेटत नाही सांगत होते. शिवसेनेनं म्हणजे उद्धव साहेबांनी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवली, ते आम्हाला आवडत नव्हतं. म्हणून आमचा नैसर्गिक मित्र त्याच्याकडे आम्ही गेलो, बोलत होते का नव्हते बोलत? अजितदादा हे फक्त आपल्या निवडून आलेल्या आणि पडलेल्याच फक्त उमेदवारांना आणि आमदारांना निधी देत होते म्हणत होते, आपल्या आमदारांना देत नव्हते असे म्हणत होते. हे तीनच आरोप होते ना, का दुसरे काय आरोप होते? त्यावेळेला हे आरोप होते. आता ते आरोप कुठे गेले? ते आरोप एवढ्याकरता गेले की तेच अजितदादा ज्यांच्या मांडीवर हिंदुत्व नेऊन बसवलं म्हणून सांगत होते, त्याच अजितदादांच्या मांडीवर यांना बसावं लागलं. शेवटी नियती कोणाला सोडत नसते. आणि मग आता दुसरं बोलणार काय? त्यावेळेला जी थुंकलेली थुंकी होती ती ज्यांना चाटायची वेळ आली ते दुसरं काय बोलणार? आणि म्हणून जनता यांच्या कुठल्याही भाषेवर शब्द विश्वास ठेवणार नाहीत, ते मुद्दे त्यांनी का मागे टाकले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. असं आहे की भाजपाचे मूळ विचारधारेचे आणि वर्षानुवर्ष ज्यांनी भाजपाचं काम केलं आणि ज्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की कधी ना कधीतरी आमचे दिवस येतील, आणि आज त्यांचे दिवस आलेत. आज ते बिचारे एका कोपऱ्यात आहेत. त्यांना कुठेही मानाचं पान तर सोडा पण स्थानसुद्धा नाही. त्यांना भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांना काडीचंही महत्त्व नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.